कन्नडा वेदिका नावाच्या संस्थेनं सांगितलं आम्ही महाराष्ट्रातून संजय राऊतांवरती हल्ला करू. हा माझ्यावरचा हल्ला नसेल, हा महाराष्ट्रावरचा हल्ला असेल. अशा ह्याच्यावरती आपण काय बोलणार आहात का, थंडपणे पाहणार आहात का की शिवसेनेच्या नेत्यांना महाराष्ट्रात येऊन तिकडल्या संघटना धमक्या देतात, हल्ले करू सांगतात, याच्यावर बोला. राजकारण बाजूला ठेवू आपण. आम्ही कोणासाठी भांडत आहोत? राज्यासाठी भांडत आहोत ना. तुम्हाला दोन शब्द वापरलं तुमचा तिळपापड होतो आहे. कृती करा, कृती करून दाखवा. तुम्ही सत्तेवर आहात, तुम्ही बेळगावात गेला नाहीत किंवा जाणार नाहीत किंवा जाणार आहात याच्याशी संबंध आम्हाला जोडायचा नाहीये, पण तुम्ही जाऊ शकत होता आणि ते इथे येत आहेत, जतमध्ये घुसत आहेत, मुंबईत घुसत आहेत आणि तुम्ही थंडपणे सगळं पाहत आहे. कोणत्या शब्दानं तुमचं कौतुक करायचं, तुमच्यावरती फुलं उधळायची आणि तुम्ही माझी पत्रकार परिषद होऊ देणार नाही म्हणताय. ही भाषा कन्नड वेदिकावाल्यांचीच आहे, जे भाजपचे नेते आणि आज शिंदे गटाचे लोक बोलतायत. जर खरं मराठी रक्त यांच्या मनगटामध्ये असतं महाराष्ट्राचं, तर त्यांनी मला पाठिंबा दिला असता शिवसेनेला. कारण सत्तेत असल्यामुळे आम्ही तुमची मजबुरी समजू शकतो, आम्ही लढतो. काल माझी पत्रकार परिषद याच वेळी 10:30 मुंबईमध्ये झाली, 24 तास होऊन गेले. 24 तासांनंतर राऊत साहेब आता म्हणतात की मला काल धमकीचे फोन आले. साध्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. एखाद्या बाबीची धमकी आली, दुसऱ्या मिनिटाला आपण पोलीस यंत्रणांना सांगतो, ज्या नंबरवरनं फोन आला तो नंबर पोलीस यंत्रणांना कळवतो, किती वाजता आला ते आपण पोलीस यंत्रणांना कळवतो. संजय राऊतांना त्यांना काल जर दोन धमकीचे फोन आले असतील तर 24 तास का लागले हे माध्यमांच्या समोर सांगायला? फोन आल्या आल्या संजय राऊत साहेबांनी लगेच का नाही ट्विट केलं, लगेच का नाही तक्रार पोलिसांच्याकडे केली? तरी सुद्धा राज्य सरकारमध्ये महाराष्ट्र सरकारची भूमिका, कुठल्याही व्यक्तीला जीवितला धोका असेल तर त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्याने जर तक्रार पोलिसांकडे केली, त्यांना आलेल्या फोनची सगळी माहिती पोलिसांकडे दिली, तर आमचे महाराष्ट्राचे पोलीस, मुंबईचे पोलीस, मुंबईचं सायबर युनिट या सगळ्या गोष्टीची चौकशी करेल आणि यातली सत्यता बाहेर काढेल. संजय राऊतांनी मुख्य न्यायाधीशांना एक पत्र लिहिलेलं आहे की राज्य सरकार मला जेलमध्ये घालायचा प्रयत्न करते. परवा तुमची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यामध्ये तुम्ही असे शब्द वापरले की 3 महिने काय तुम्हाला जेलची हवा काय मान्य नाही आहे का आणि पुन्हा खायची आहे का, असं एकंदर तुमच्या बोलण्यात थोडं असं नाही म्हटलं मी, तुम्ही ऐकलं नाही आंबेडकर साहेब. मी त्यांना एवढंच म्हणलं की 3 महिने आपण आराम करून आलेला, जेलच्या हवेचा शब्द सुद्धा माझ्या प्रेसमध्ये नाही. आराम त्यांना पडला होता 3.5 महिने आणि बाहेर आल्यानंतर आता हे वातावरण मानवत नाही का तुम्हाला बाहेरच्या दगदगीचं? एवढंच त्याला प्रश्न विचारला मी, पुन्हा तुम्हाला आराम करावा असं वाटतोय का असा प्रश्न विचारला. ह्यात कुठली आली धमकी? ह्याच्यामध्ये कुठला म्हणजे काय वेगळा विषय आला? एखाद्या व्यक्तीला मागच्या 2-3 महिन्यातला कालावधी बरा वाटत असेल आरामाचा आणि बाहेर आल्यानंतर ते सोसत नसेल वातावरण किंवा पुन्हा आराम करावा असं वाटत असेल, तर त्यांची इच्छा विचारली मी की तुम्हाला परत आराम करा असं वाटतोय का, एवढंच विचारलं मी. मी बेळगावमध्ये गेलो तर माझ्यावर हल्ला होईल, मी बेळगावमध्ये गेलो तर मला तिथं अडकवलं जाईल. मग स्वतःवर होणाऱ्या हल्ल्याची, स्वतःला अडकवलं जाण्याची, स्वतःला त्या ठिकाणी काही धोका आहे असं वाटण्याची एवढी जर तुमच्या मनामध्ये भीती आहे तर मग तुम्ही दुसऱ्यांना शंड कुठल्या आधारे म्हणता? तर त्यावेळी संजय राऊत म्हणाले की मी सुद्धा डरपोक असतो तर जेलमध्ये गेलो नसतो. संजय राऊत जेलमध्ये कशासाठी गेले? कुठल्या आंदोलनामध्ये त्यांना जेल झाली? कुठल्या संघर्षामध्ये त्यांना जेल झाली? कुठल्या सामाजिक प्रश्नासाठी त्यांना जेल झाली? 3.5 महिने संजय राऊत जेलमध्ये होते, पत्राचाळीमध्ये केलेल्या आर्थिक घोटाळ्यासाठी त्यांना जेल झाली. त्यांनी काय कुठलं सामाजिक कार्य केलं होतं? लोकांच्या हिताच्यासाठी काय रस्त्यावर उतरले होते? लोकांच्या हितासाठी आम्ही जसे गुन्हे घेतले शिवसेनेमध्ये काम करताना, तसे कुठल्या आंदोलनातले गुन्हे संजय राऊतांवर नाहीत. पत्राचाळीमध्ये झालेला लाखो कोट्यवधी रुपयांचा घोटाळा हा पुढं आला, त्याच्यामध्ये सकृतदर्शनी तपास यंत्रणांना काही बागे आढळल्या आणि म्हणून त्यांना 3.5 महिने जेल झाली.
मला राऊत साहेबांना नम्रतापूर्वक सांगायचे, साहेब तुम्ही बेलवर आहात, जेलमधनं निर्दोष केसमधनं निर्दोष सुटल्यासारखं